शहराला दूषित आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या कारणातून स्थायी समितीच्या सभेत सदस्य चांगलेच आक्रमक झाले त्यांनी प्रशासनाला याबाबत जाब विचारून धारेवर धरलं कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती शारंगधर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात पार पडली या सभेत प्रारंभीत सभापती शारंगधर देशमुख यांनी आपटेनगर इथल्या पाण्याच्या टाकीमध्ये मृत कबुतरं आढळल्यानं या भागांमध्ये खराब पाणी येत असल्याचं सांगितलं तसंच पाईपलाईन स्वच्छ करण्याच्याही सूचना दिल्या होत्या असं सांगून संबंधित ठेकेदारांची देयकं देऊ नयेत असं सांगितलं तर नगरसेविका दीपा मगदुम यांनी आपटेनगर परिसरातील सर्वच भागात पाणी खराब येतं काम चालू आहे का त्याचा फोटो पाठवा असं सांगितलं यावर प्रशासनानं पाईपलाईन जुनी आहे त्यामुळं पाणी खराब येतं जेट मशीन लावून वॉश काम सुरू केले आहे सभा संपल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल काम बंद असून लवकरच काम पूर्ण करण्यात येईल असं सांगितलं सभापती शारंगधर देशमुख यांनी लोकांच्याकडून पैसे घेता तर आता कामं प्रलंबित का कामगार कमी असा प्रश्न उपस्थित करत आता या बाबी सांगू नका जल अभियंत्यांनी याचं उत्तर द्यावं अतिरिक्त आयुक्त काय कार्यवाही करणार आहात असा सवाल केला यावर प्रशासनानं संबंधितांना नोटीस काढली जाईल असं स्पष्ट केलं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे संबंधित अधिकारी फोन उचलत नाहीत त्यांची सिम कार्ड तात्काळ जमा करावीत फोन बंद ठेवला जातो त्यांच्यावर काय कार्यवाही करणार असा प्रश्न सभापती शारंगधर देशमुख यांनी उपस्थित करून उपनगरांमध्ये फायर टँकर पाणीपुरवठ्यासाठी उपलब्ध होत नसल्याचं सांगितलं फोन बंद किंवा उचलला नाही तर एक दिवसाचं वेतन कपात करण्यात येईल असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं त्याचप्रमाणे सध्या उपलब्ध असणारे दोन टँकर पाणीपुरवठा विभागाकडे आणि दोन टँकर आरोग्य विभागाकडे पाठवण्यात येतात नवीन चार टँकर आल्यानंतर या नियोजनामध्ये सुधारणा होईल असंही प्रशासनानं स्पष्ट केलं